मी श्रीमती सुवर्णा बवन पासलकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवळे तालुका मुळशी जिल्हा पुणे आज आपण इयत्ता चौथीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील आम्हालाही हवाय मोबाईल हा पाठ पाहणार आहोत आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत मोबाईलचे आकर्षण आहे हा मोबाईल किती उपयुक्त आणि गरजेचा आहे हे ही मुलगी कशी पटवून देत आहे ते पाहूया या नाट्यछटेतून सूर्यकांत सराफ लिखित नाट्यछटा आम्हालाही हवा आहे मोबाईल माझं एकदा ऐक ना आई मी आता मोठी झाले असं तूच नाही का म्हणालीस मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठीच ना असतो फोन वा गंमतच आहे ताईने मागितला की लगेच मिळतो फोन दादा तर कॉलेजमध्ये सुद्धा नेतो त्याचा मोबाईल बाबांकडे दोन दोन मोबाईल असतात आणि आम्ही मागितला तर म्हणे गरज काय त्याची येत आयडे उगीच काहीतरी बोलू नकोस हं तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का हो हो आम्हालाही महत्त्वाची कामं असतात महत्त्वाचं बोलायचं असतं दादाचा फोन घेते मी कधी कधी पण फक्त गेम खेळण्यासाठीच ग बोलण्यासाठी काय करावं बरं आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतो आहे मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल अरे उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्चीवर तू जरा लवकर येशील हो, ना गुड अगं खूप धम्माल करू हो सगळ्यांना आता फोनवर सांगते बाय वाव किती मस्त वाटेल असं फोन करताना आई अगं शाळेत अचानक सुट सुट्टी घ्यावी लागेल तर उगीच बोलणी ऐकावी लागतात सरांची तेव्हा पप्पा कसे घरातूनच फोन करतात ऑफिसमध्ये तसा सरांना फोन शाळेत करायचा हॅलो गुड मॉर्निंग सर मला आजची सुट्टी मिळेल का जरा महत्त्वाचं काम आहे घरी हो सर उद्या नक्की येणार शाळेत थँक यू सर खूप काम करता येतात अशी तू सांग ना बाबांना ताईच्या वेळी नाही का तूच सांगितलं बाबांना ताई तुझी लाडकी आणि मी काय दोडकी आहे का गं आता तुझ्याकडे नसला म्हणून काय मला नको का मोबाईल अगं माझा मोबाईल आला की तो आपण दोघी मिळून वापरू नक्की आजी तू नको आईला रागवूस काय म्हणतेस तुम्हा मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलावं याचं भान नसतं अगं मोबाईलमुळे कोणालाही संपर्क करता येतो दादा तर सारखा मित्रांना सांगतो अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतो आहे तू म्हणतेस तेच खरं पण मोठी माणसं करतात असं आम्ही मुलं नाही करणार देऊन तर बघा आधी मोबाईल आमच्या हातात पप्पांना तर सांग बघू काय होतंय ते आवडती का नाट्य छोटा अशीच छोटा, वर्गात सादर करा धन्यवाद